राज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. परंतु याच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महिलेला स्थान शिंदे आणि फडणवीस सरकारने दिले नाही हे महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. परंतु याच भारतीय जनता पार्टीने संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस महिला समानतेसाठी हिंदू कोड बिल आणले होते त्याच हिंदू कोड बिलाला यांनी विरोध केला होता हे भारतातील जनतेने पाहिले आहे. परंतु भाजपची मातृसंस्था असलेली RSS संघटना आजपर्यंत या संघटनेने महिलेला सरसंघचालक केले नाही हे सुद्धा भारत देशातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था RSS ही मनुस्मृतीच्या कायद्यावर चालत असून ते राज्यसुद्धा मनुस्मृतीच्या कायद्यावर चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनी आज मंत्रिमंडळामध्ये महिलेला स्थान दिले नाही यावरून हे राज्य सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार महिला विरोधी आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.